कथम अन्वयभवया यस्य कृते विहस्य इति षष्ठि विहाय इति चतुर्थी अहम् कथम् च इति द्वितीया स्यात् तस्य अहम् द्वितीया पत्नी कथम् स्याम् या शब्द या श्लोकाचे कठिन शब्द बघूया विहस्य पसून विहाय सोडून विहस्य आणि विहाय हे काय आहे दोन्ही लेबेंटी अव्यय आहे द्वितीया या द्वितीया शब्दाचा इथे दोन अर्थ आहे एक पहिला अर्थ आहे विभक्ती आणि दुसरा अर्थ आहे पत्नी संस्कृत भाषेचं हेच वैशिष्ट्य आहे का इथे काही शब्द असे आहेत की एका शब्दाचे दोन वेगळे अर्थ होतात स्या म्हणजे मी होऊ बघा या श्लोकामागे एक कथा आहे त्या कथेचा मी ऑडिओ बनवलेला आहे तो तुम्ही निश्चित ऐका पाहूया श्लोकाकडे यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च बघा विहस्य आणि विहाय हे काय आहे कुठला शब्द आहे नाम आहे का ते नाही नाम असेल तर त्याची विभक्ती असेल परंतु विहस्य आणि विहाय हे काय आहे हे लेबेंटी अव्यय आहे यांना उपसर्ग लागलेले आहे आणि हे म्हणून हे काय लेबेंटी अव्यय आहे परंतु जो कोणी ती कथा मी सांगितलेली आहे त्या तुम्हाला कळेल की ज्याला विहस्य ही षष्ठी वाटते आणि विहाय ही चतुर्थी वाटते म्हणजे जर तुमचा देव शब्द पाठ असेल अकारांत पुल्लिंगी देव शब्द पाठ असेल तर तुम्ही तुम्हाला लगेच आठवेल की विहस्य देवस्य प्रमाणे षष्ठी विहाय देवस्य प्रमाणे चतुर्थी असं एक वचन आहे आणि अहम आणि कथम ज्याला द्वितीय वाटते अहम कथम हे द्वितीय वाटते त्याचे मी द्वितीय कशी होऊ त्याची मी पत्नी कशी होऊ असा प्रश्न तो त्या युवतीने त्या कथेमध्ये केलेला आहे की ज्याला व्याकरणाचा म्हणजे भाषा म्हटली म्हणजे व्याकरण हे आलं आणि ज्याला व्याकरणच कळलेलं नाही तर ज्याला व्याकरण कळत नाही तर तो अशा प्रकारचा मूर्खपणा करणारच आणि म्हणून या श्लोकाच्या माध्यमातून त्या युवतीने छानसा प्रश्न त्याला विचारलेला आहे आपण या श्लोकाचा मात्र अर्थ लक्षात घ्यायचा आहे आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया प्रारब्धतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारब्ध विघ्न भीता विरमन्ति मद्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्ध तम जनाः न परित्यजन्ति अन्वय पाहूया विघ्नभयेन खलु नीचैः कार्यं न प्रारभ्यते प्रारब्ध विघ्न भीता भूत्वा मद्याः विरमन्ति विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानः अपि उत्तम जनाः प्रारब्धं कार्यं न परित्यजन्ति यातल्या कठीण शब्दांचे अर्थ बघूया प्रारब्ध सुरुवात विघ्न संकट भूत्वा निर्मातव्य आहे नीचैः म्हणजे हलक्या प्रतीची किंवा कनिष्ठ दर्जाची ती लोक असतात की विरमंती थांबता भय भीतीने न परित्यजंती त्याग करत नाही विघ्न भीता संकटाने ज्याच्या आघात केलेले आहे असे पाहतात मित्रांनो या श्लोकामध्ये सुभाषितकाराने तीन प्रतीच्या लोकांचं इथे उदाहरण दिलेलं आहे दाखला दिलेला आहे की माणसे तीन प्रकारचे सामने व्यक्ती तिथे प्रकृती असतात त्यापैकी तीन प्रकारच्या लोकांचं इथे उदाहरण सुभाषितकार सांगताय की पहिला कसं आहे नीचैः म्हणजे कनिष्ठ कनिष्ठ म्हणजे हलक्या प्रतीचे म्हणजे इथे त्यांची क्वालिटीने बघितली तर त्यांचा स्वभाव पाहिलेला आहे की काही लोक कसे असतात की एखादं संकट आपण जर हे काम केलं तर आपल्याला संकट ओढावे म्हणून ते कामच करत नाही म्हणजे अगोदरच आपल्याला संकट येईल या भीतीनेच ते त्यांचं अवसर गाळून बसतात आणि काहीच करत नाही दुसऱ्या प्रकारची जी माणसं आहेत ती मध्यम प्रतीची माणसं आहेत मध्यम प्रतीची माणसं कशी असतात की ते कामाला सुरुवात करतात पण जर संकट आलं तर ते काम अर्ध्यावर सोडून जातात किंवा अर्धवट ते टाकून जातात मात्र इथे सुभाषितकाराने तिसऱ्या प्रतीची जी लोक आहेत जे उत्तम जन आहेत ते मात्र कितीही संकट त्यांच्यावर येऊ दे ते हाती घेतलेलं काम सोडत नाही याचं खूप छानसं उदाहरण आहे की ज्योतिबा फुले यांचं जर उदाहरण आपण डोळ्यासमोर घेतलं तर आपल्याला खरोखरच या श्लोकाचा अर्थ कळला असं होईल
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले कसे त्यांनी जर माघार घेतली असती तर आज स्त्रिया एवढ्या पुढे गेल्या नसत्या. ही अशा प्रकारची माणसं जी असतात की जे हाती काम घेतला ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही अशी ही उत्तम जन असतात. कारण काही लोक कसे असतात पहिल्याचे की संकट येईल बाबा मी काही करत नाही म्हणून काही करायचंच नाही आपण जागेवरच बसायचं. दुसरे जे असतात ते संकट आपल्यावर म्हणजे कामात सुरुवात करतात नाईलाजाने पण का संकट आपल्याला या संकटातून ते पार पडणार नाही आपल्या हातून होणार नाही म्हणून ते अर्ध्यावर काम सुरू अर्ध्यावरच काम ते थांबवतात. मात्र सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंसारखे उत्तम माणसं जे असतात ते आपलं काम कधीच केल्याशिवाय शांत बसत नाही.